घाबरलेल्या मनस्थितीत ज्यावेळेला माणूस हाताखाली आणि पायाखालची जमीन आणि हातातली वाळू ही दोन्ही सरकू लागायला लागल्या लक्षात आल्यावर उरल्या सुरल्या पेंग्विन सेनेला मी बळे बळे एकत्र कसे ठेवी यासाठी केलेला त्यांचा हा एक पात्री प्रयोग होता। आणि त्यामुळे त्या एकपात्री प्रयोगामध्ये स्वगत जास्ती होती, त्या स्वगतांमध्ये स्व अस्तित्वाची भीती जास्त होती। ती भीती मांडताना काही व्यक्ती काही नेते काही मुद्दे आणि भाजप याबद्दल असूया मनामध्ये होती। आणि त्यामुळे तसं पाहिलं तर या भाषणामधून मुंबईकर यांना देण्या घेण्यासारखं काहीच नव्हतं, केवळ अहंकाराचा परिचय त्या भाषणातून मला दिसत होता। ज्या पद्धतीने माझा उल्लेख केला गेला त्या बाबतीतही त्यांची भूमिका ही त्यांच्या मनातच प्रश्नांकित होती। स्वतःच्या आजोबांना शिलार मामा म्हणायचं आणि मग शिलार मामांना हिरवण्याचा प्रयत्न करायचा, एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचं आणि दुसऱ्या बाजूला महाराजांच्या आणि मराठेशाहीच्या काळामध्ये ज्यांनी कधीच युद्धाला पाठ दाखवले नाही वीरतेचा आणि शूरतेचा परिचय सर्व समस्यांना समोर आडवं घेऊन केला त्या शिलार मामांच्या बद्दल हिणवणी वाटेल अशा पद्धतीची टिप्पणी करायची, या सगळ्यातनं साध्य काहीच होणार नाही। मुंबईकरांना तुम्ही काय दिलं याचं उत्तर द्या। या सगळ्यातून आमचा प्रश्न तेवढाच आहे। उद्धवजींना माझी विनंती आहे, तुमच्याकडे गुणीवर हिंमत होती ना, मग ती गुणीवर हिंमत असताना तुम्ही मुख्यमंत्री असताना वेळेवर निवडणूक का घेतली नाही? स्वतःची वेळ आली त्यावेळेला पाठ दाखवली पळता भूल झाला आणि आज हा प्रश्न आम्हाला काय विचारताय? आणि प्रश्न हिमतीचाच असेल तर थेट माझा तुम्हाला सवाल आहे, तुमचे सुपुत्र आदित्य उद्धव ठाकरे हे भाजपच्या आमच्या मतांवर निवडून आलेले आहेत, हिंमत असेल आणि तुम्ही शब्द वापरता म्हणून मर्द नामर्द हे शब्द तुमचे म्हणून तुम्हाला विचारतोय, मर्दपणा असेल तर त्यांना अगोदर तुमच्या सुपुत्रांना राजीनामा द्यायला सांगा, आमच्या मतावर निवडून यायचं आणि खुशालकी मारायची हे धंदे मान्य नाहीत। आणि वरळीत पहिला पोटनिवडणुकीला समोर या, सामना तिकडे दोन हाताचा होऊ द्या, मग पुढची चर्चा करा।